नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकारणाचं घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरू झालेलं आहे. पूर्वीचे जे सहकारी होते हे आता एकमेकांवर पुन्हा एकदा चिखल फेक करू लागलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचा नुकताच मेळावा झाला. हा मेळावा कर्जत इथे झाला. या मेळाव्यामध्ये अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात हल्ला बोल केला. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनीच आपल्याला जायला लागलं. त्याच्यानंतर ज्या काही भेटी झाल्या या भेटी देखील पूर्वनियोजित होत्या. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंत्र्यांनी आणि आमदारांनी भेटी घेतल्या शरद पवारांच्या, त्या देखील शरद पवार यांनीच घडवून आणल्या होत्या. आणि मग आपल्याला वारंवार गाफील का ठेवलं जातं असा आरोप यावेळेस श्री अजितदादा पवार यांनी केला. काही सवाल अजितदादांनी केलेले आहेत. अनिल देशमुख हे आपल्याबरोबर यायला तयार होते, मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मंत्रिपदाला विरोध केला. त्यांना मंत्रिपद मिळत नाही हे बघितल्यानंतर अनिल देशमुख आले नाहीत असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला आहे. बघूया अजितदादा पवार कर्जतच्या या आपल्या भाषणामध्ये नेमकं काय बोलले आहेत, ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजितदादा पवार यांचे मुद्दे आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. अनिल देशमुख पण माझ्या बरोबरच होते, ह्या सगळ्या मीटिंगला ते हजर होते. त्यांनी सांगितलेलं होतं की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं पाहिजे. भाजपने सांगितलं की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यावेळेस गेली तर ते म्हणले की आम्हाला मधी आम्ही यांच्याबद्दल सभागृहात आणि बरीच ॲलिगेशन केलेली आहे आणि लगेच मंत्रिमंडळात त्या आम्ही त्यांना घेतो आहे तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्याच्यामुळे त्यांना घेता येणार नाही. आता त्यांनी तसं सांगितल्यावर त्यांचं नाव कमी झालं. त्यांचं नाव कमी झालं की ते म्हणले मला मंत्री नाही तर मी तुमच्यावर नाही. हे स्पष्ट आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या या प्रचंड मोठ्या अशा हल्लाबोलनंतर साहजिकच महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय भूकंप झाला असं म्हणता येईल. आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर अजितदादा पवार यांनी भला मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं. अजितदादा पवार यांच्या या आरोपांनंतर साहजिकच पुढे आले ते राष्ट्रवादीचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजितदादांनाच अंगावर घेतलं. आजपर्यंत आम्ही कधीही काही बोलत नव्हतो, मात्र आता थेट शरद पवारांवर जर का शरसंधान होत असेल तर गप्प बसून कसं चालेल अशी भूमिका घेत श्री जितेंद्र आव्हाड माध्यमांच्या समोर आले. बापाची चप्पल यायला लागली म्हणजे अक्कल येते अशातला भाग नाही असं थेट आव्हानच त्यांनी अजितदादांना दिलं. अजितदादांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा असं आव्हान यावेळेस श्री जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा पवार यांना दिलं. अजितदादा पवार यांच्या विरोधात श्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील चांगलेच आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. बघूया आव्हाड साहेब या पत्रकार परिषदेमध्ये नेमके काय बोललेले आहेत. म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांवर बोलावं हे तर म्हणजे कलियुग. हा तुमचा जो निर्माता आहे त्यांनी तयार केलेली शेती तुमच्या हातात फक्त कापायला दिली आहे. तो बारामती मतदारसंघ निर्माण कोणी केला? शरद पवारांनी. आणि तो तुम्हाला असा ऐकता आणा हातात आणून दिला. अरे कमीत कमी एवढं तर मर्यादा बाळगा की शरद पवारांवर बोलणार नाही. चांगले चांगले नेते आजपर्यंत मर्यादा बाळगून आहेत की शरद पवारांवर बोलायचं. ज्यांनी तुम्हाला घडवलं एक लक्षात ठेवा, मूर्तीकडे बघितल्यावर मूर्तीकार लक्षात ठेवतात. आज कोणी व्हॅटिकन चर्च मध्ये गेले आणि वरचं पेंटिंग बघितलं पण पहिल्यांदा नाव निघत मिशेल अँजेलो जिने ते करून ठेवलंय. किंवा तुम्ही कोणीही झाला तर तुमचा निर्माता शरद पवार साहेब आहे ते कधीही महाराष्ट्र आणि जग विसरणार नाही. किंवा असं लहान कोणाच्या तरी कानाला लागून कोणाचं तरी ऐकून शरद पवारांवरती आरोप करण्या इतके अजित पवार मोठे झालेले नाही. तुम्ही काय शरद पवारांना घाबरवायला जाताय गे की आम्हाला खूप माहिती आहे, आम्हाला खूप माहिती आहे, आम्हाला खूप माहिती आहे. बस करा बालिश राजकारण. जे बघितलं ना ऐश्वर्य
या खुर्च्या कोणामुळे बघितल्या? बापाची चप्पल पायात आली म्हणून माणूस बाप होत नाही. फक्त पाय वाढलेला असतो, अक्कल वाढत नसते. हे जर तुम्ही सांगून असाल की शरद पवारांच्या खूप गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि त्या आम्ही हळूहळू बाहेर काढणार आहे, खुशाल काढा. हे असली आव्हानात्मक भाषा देऊन करू नका. शरद पवारांनी अनेक आव्हानं बघितले, अनेक आव्हान. तर हे होते जितेंद्र आव्हाड. सेट त्यांनी अजित दादा पवार यांना अंगावर घेतलं आणि महाराष्ट्रातला हा राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पुढे जाणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी अशा पद्धतीने अजितदादा पवार, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर साहजिकच राष्ट्रवादीचे ठाण्यातले प्रवक्ते श्री आनंद परांजपे पुढे आले आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना 3 प्रश्न विचारले. यातला सगळ्यात पहिला प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो होता सूरज परमार केसमध्ये ज्यावेळेस नजीब मुल्ला आणि जगदाळे यांना अटक झाली त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे कुठे कुठे जाऊन त्यांनी माथा टेकला, असा सवाल यावेळेस श्री आनंद परांजपे यांनी केला आहे. त्याच पद्धतीने अनंत करबुसेचं प्रकरण देखील आता आनंद परांजपे यांनी बाहेर काढलं आहे. जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक असलेले वैभव कदम यांनी आत्महत्या का केली असा सवाल देखील श्री आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना केला आहे. बघूया आनंद परांजपे यांची पत्रकार परिषद थोडक्यात. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील यांच्यावर केले. मला 3 प्रश्न त्यांना विचारायचे की ज्या वेळेला सूरज परमारनी आत्महत्या केली आणि नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, एक गटनेते होते, यांना अरेस्ट झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकवायला गेलात की मला वाचवा? त्यावेळेचे जॉईंट पोलीस कमिशनर सत्यनारायण लक्ष्मीनारायण हे होते. त्यामुळे आपण देखील आत्मपरीक्षण करावं. परमारमध्ये काय घडलं, योग्य वेळेला नजीब मुल्ला आणि हनुमान जगदाळे बोलतीलच, पण त्यावेळेला काय घडलं, कसं घडलं, आपण कुठे कुठे डोकं टेकवून आलात ही सगळी माहिती आम्हाला देखील आहे पदाधिकाऱ्यांना. त्यानंतर करमुसे, आपण एका जबाबदारीच्या पदावर होतात, आपण कॅबिनेट मंत्री होता. मी स्वतः आपल्याला विनंती केली होती की अशा काही प्रकारचं ऍक्शन आपण घेऊ नका. मला तो दिवस चांगला आठवतो, 5 एप्रिल 2020 रात्री 8:30 मी त्यांच्या निवासस्थानी नाथ बंगल्यामध्ये निघालो आणि मी सांगितलं, त्यांना विनंती केली की साहेब असं काही करू नका. पण आपला स्थायी भाव आहे, आपल्या बाजूला जे खुसमस्करे असतात, आपल्या कानामध्ये जे बोलतात, आपण नको ते त्यावेळेला केलं. अमानुष अशी मारहाण करमुसेला केली. त्यानंतर मी स्वतः पत्र आपण मला द्यायला सांगितलं की तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तक्रार कर त्याच्या विरुद्ध आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार मागे घ्यायला मला लावली. दैनिक कोकण सकाळ गेले 38 वर्ष ठाणे, मुंबई आणि कोकणात प्रसिद्ध होणारं आघाडीचं दैनिक. मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या प्रश्नांना त्याचप्रमाणे राज्याच्या बातम्यांना प्रभावीपणे प्रसिद्धी देणारं एक आघाडीचं दैनिक कोकण सकाळ आपल्या दुकानाची, व्यवसायाची, कंपनीची, मालाची जाहिरात करण्यासाठीचं उत्तम माध्यम दैनिक कोकण सकाळ. संपादक राजाराम गोपाळराव माने.